मित्रांनो आज आपल्याला एक छोटीशी जी काही कविता म्हणजे ते गीत आहे ते गीत शिकायचं आहे त्या गीताचं नाव आहे झेंडा अमुचा आता आपला झेंडा कोणता आहे तुम्हा सर्वांनाच आपल्या देशाचा जे राष्ट्रध्वज आहे तो राष्ट्रध्वज हा तिरंगा आहे बाळांनो आपण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी त्याचबरोबर एक मे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन अशा राष्ट्रीय सणाच्या दिवशी आपला तिरंगा ध्वज आपण उंच असा फडकत असताना पाहिलेला आहे आता आपल्या तिरंगा जो आपला तिरंगा म्हणजे राष्ट्रध्वज आहे त्या राष्ट्रध्वज ध्वजामध्ये सर्वात वर जो रंग आहे तो आहे केशरी <coughs> आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा ध्वज सुद्धा केशरी रंगाचा आपण पाहिलेला आहे आता केशरी रंग हा कशासाठी वर आहे किंवा का दिलेला आहे तर ते एक शौर्याचं प्रतीक आहे कशाचं प्रतीक आहे शौर्याचं आहे पराक्रमाचा आहे त्यागाचा आहे क्रमांक दोन जो त्या खाली जो तो पांधरा, पांधरा रंग येतो पांढरा आता पांढरा शुभ्र रंग बघा सगळ्यांनाच पांढरे शुभ्र कपडे सुद्धा आवडतात शुभ्र रंग हा कशाचा आहे तर शांततेचा आहे समानतेचा आहे त्याचबरोबर स्वच्छतेचा सुद्धा पांढरा रंग आपल्याला सांगता येतो त्यानंतर सर्वात खाली जो रंग आहे तो हिरवा आहे आता हिरवा रंग कशासाठी आपला देश हा शेतकऱ्यांचा देश आहे कृषीप्रधान देश आहे या देशामध्ये अनेक लोक शेती करतात सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे सगळीकडे काय हिरवळ पसरलेली आहे म्हणून या निसर्गाकडे ज्या वेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला हिरवळ हिरवळ किंवा हिरवे हिरवे गार छान वाटत वातावरण म्हणून हे एक प्रकारे समृद्धीच प्रतीक म्हणून हा हिरवा रंग आहे बाळानो एकदम मध्यभागी ज्या या तिरंगी झेंड्याच्या मध्यभागी एक सम्राट अशोक यांचा अशोक चक्र आहे अशोक चक्र जे गोल असत बघा आणि त्यामध्ये किती रेषा असतात रेषा यांनाच आरे असे म्हणतात त्यामध्ये एकूण चोवीस आरे आहेत किती आरे आहेत चोवीस आरे आहेत अशोक चक्राचा रंग कोणता आहे बाळांनो हा बरोबर निळा रंग आहे आता हा निळा रंग बघा अथांग पसरलेला हा समुद्र त्याचा निळा रंग आहे अथांग आकाश त्या आकाशाचाही निळा रंग आहे म्हणजेच निळा रंग आणि अशोक चक्र का दिलेलं आहे अशोक चक्र हे भारतीय कला संस्कृती इतिहासाचं प्रतीक आहे सोबतच अशोक चक्राचा रंग हा निळा आहे म्हणजेच आपलं मन सुद्धा या समुद्राप्रमाणे या आकाशाप्रमाणे अथांग असावं तर आता बाळां झेंडा आमुचा यानंतर आपण त्याचा छान प्रकारे सविस्तर अभ्यास करूया झेंडा अमुचा झेंडा अमुचा प्रिय देशाचा फडकत वरी महान करितो आम्ही प्रणाम याला करितो आम्ही प्रणाम झेंडा अमुचा प्रिय देशाचा आमचा जो प्रिय देश आहे भारत या भारत देशाचा जो राष्ट्रध्वज आहे म्हणजेच आमचा तिरंगा झेंडा जो आहे तो असाच वरवर फडकत राहावा उंच उंच फडकत राहावा अभिमानाने फडकत राहावा आणि याच झेंड्याला आम्ही प्रणाम करीत आहोत आणि याच झेंड्याला आम्ही प्रणाम करणार आहोत झेंडा म्हणजेच काय बाळांनो ध्वज त्यालाच आपण निशाणसुद्धा असे म्हणू शकतो म्हणजेच आपल्या देशाचा ध्वज आपल्या देशाचा झेंडा आपल्या देशाचं निशाण म्हणजे कोणता आहे तो तिरंगा ध्वज आहे आणि आम्ही त्याला काय करत आहोत प्रणाम करीत आहोत लढले गांधी यांच्याकरिता लढले गांधी याच्याकरिता टिळक नेहरू लढली जनता बघा बाळांनो या तिरंगा ध्वजासाठी म्हणजेच फक्त या तिरंग्या ध्वजासाठी लढले का सर्व नाही तर आपल्या भारताला तुम्हाला माहिती आहे का बाळांनो आपल्या भारतावर इंग्रजांचं राज्य होतं इंग्रज म्हणजे इंग्लंडचे जे काही ब्रिटिश लोक होते ना ते आपल्या देशावर राज्य करत होते आपल्यावर अनेक प्रकारे अन्याय करत होते आपल्या लोकांना ते त्रास देत असत त्यांच्याकडून खूप काही घेत असत आणि त्यांना शिक्षा करत असत त्यांना मारत असत त्यांना त्रास देत असत बिचारे लोक खूप त्रास त्रास सहन करत होते मग भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी टिळक म्हणजेच लोकमान्य बाळगंगाधर टिळक महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू अशा अनेक स्वातंत्र्य वीरांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला त्यांच्यासोबत सर्व जनतासुद्धा होती इतकेच नव्हे भगतसिंग राजगुरू सुखदेव असे अनेक प्रकारचे वीर या भारत देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे बघा समर धुरंधर वीर खरोखर अर्पुणी गेले प्राण हे जे काही समर धुरंदर आहेत ना समर धुरंधर म्हणजे काय बाळांनो no. युद्धामध्ये जे प्रवीण असतात युद्धामध्ये जे तरबेज असतात लढाईमध्ये जे अग्रेसर असतात असे जे काही धुरंधर वीर वीर म्हणजेच बहादूर साहसी असे जे लोक होते ना त्यांनी आपले प्राणसुद्धा अर्पण करून टाकले म्हणजे त्यांनी स्वतःचे प्राण आपल्या देशावर अर्पण करून टाकले भारतमाता आमची माता ही भारतमाता कोणाची आहे ही भारतमाता आमची आहे आम्ही गातो या जय गीता या भारतमातेचे जयगान आम्ही गाणार आहोत या भारतमातेची स्तुती आम्ही गाणार आहोत हिमालयाच्या उंच शिरावर बाळांनो हिमालय पर्वत माहीत आहे ना तुम्हाला आपल्या जसं महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत आहे बघा आणि त्या सह्याद्री पर्वतात सगळ्यात उंच शिखर कोणतं आहे कळसूबाई त्याचप्रमाणे आपल्या वर म्हणजेच उत्तर भारतामध्ये भारता म्हणजे भारत त्याच्या उत्तर भागामध्ये सीमेमध्ये जे काही मोठी पर्वतरांग पसरलेली आहे ती हिमालयाची पर्वतरांग आहे जी मानेने उभी आहे हिमालयाच्या उंच शिरावर फडकत राही निशान आणि त्याच हिमालयाच्या उंच शिरावर आमचं काय राहणार आहे हे तिरंगा ध्वजाचं निशान फडकत राहणार आहे गगनावरी आणि सागरतीरी सळसळ करीती लाटा लहरी गगनावरी आणि सागरत सागरतीरी म्हणजे समुद्राच्या किनारीसुद्धा सळसळ करती लाटा लहरी या लाटा कशा करणार आहेत सळसळ सळसळ करणार आहेत जय भारत जय भारत जय भारत जय गाता ती जय जय गान आणि या भारताचं जय भारत जय भारत जय भारत अशा प्रकारे काय करणार आहेत त्या लाटा लहरीसुद्धा जय गान गाणार आहेत गीत गाणार आहेत म्हणजे आपला जो हा प्रिय देश आहे ना या देशाचा झेंडा यासाठी आम्ही त्या झेंड्याला प्रणाम करणार आहोत या झेंड्यासाठी अनेक समरधुरंदर म्हणजेच युद्धामध्ये प्रवीण असणारे लढाई करणारे तरबेज असणारे गांधी टिळक नेहरू यांच्यासारखी आणि सोबतच जनता ही लढली आहे भारतमाता आमची माता आहे आणि आम्ही याच मातेचे जे गाण गाणार आहोत हिमालयाच्या उंच शिखरावर सुद्धा हे निशान असंच फडकत राहणार आहे आणि हे जे काही सागर तिरी जे सळसळसळसळ सळसळ करणाऱ्या ज्या लाटा आहेत ना यासुद्धा माझ्या या देशाचे जयगान गाणार आहेत अशा प्रकारे आपल्याला झेंडा आमुचा ही कविता स्पष्ट करता येते धन्यवाद